नमस्कार, मी योगिता विले. योगिताज किचन मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत रेसिपी मालवणी खरबस. त्यासाठी लागणार आहे 2 कप आपण चिकाचं दूध घेतलंय. ह्या कपने आपण मोजून घेतलंय. हा पहिल्या दिवशीचा चिक आहे, त्यामुळे आपण त्याच्यात दुप्पट दूध वापरणार आहोत. आपण हे 4 कप दूध घेतलंय मोजून. त्यानंतर 2 कप आपण गूळ घेतलंय, गूळ किसून घेतलंय. 1/2 टीस्पून आपण वेलची पूड घेतली आहे, 1/2 टीस्पून हळद, 1 टीस्पून आपण जिरे पूड घेतली आहे. आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊ. हे 2 कप आपण चिकाचं दूध घेतोय. पहिल्या दिवशीचा चिक असा घट्ट असतो थोडा, त्यात आपण हे 4 कप दूध मिक्स करणार आहोत. नंतर आपलं हे 2 कप आपण गूळ घेतलंय, 2 कप चिक आहे म्हणून आपण 2 कप गूळ घेतलंय. आपण हे गूळ आता चांगलं वितळवून घेणार आहोत त्याच्यात. आता आपल्या दुधात हे गूळ चांगलं विरघळलंय, आपण आता हे गाळून घ्यायचं आहे. गाळल्यानंतर आपली जिरे पूड, हळद, वेलची पूड हे सगळं घालायचं आहे. आणि कुकरची शिट्टी काढून आपण 20 मिनिटं याला वाफवायचं आहे कुकरच्या डब्यात. कुकरमध्ये खाली पाणी घालायचं आहे. चीक समजा दुसऱ्या दिवशीचा असेल तर जेवढ्याच तेवढंच दूध लागतं. म्हणजे 1 कप जर आपलं चीक असेल तर 1 कपच दूध घालायचं आहे. आणि 1/4 ते 1/4 कप आपण गूळ घालायचं आहे. गुळाच्या बदली आपण साखर पण वापरू शकतो, किंवा 1/2 गूळ 1/2 साखर असं पण वापरू शकतो. हे आता आपण कुकरच्या डब्यात घालून 20 मिनिटं वापरून घेऊ त्याला. अशा प्रकारे आपला हा आता खरबस शिजून तयार आहे. आपण एकावर एक डब्बे कुकरमध्ये ठेवून 20 मिनिटं वाफवलेलं. वाफवताना डब्यावर झाकण ठेवायचं आहे, नाहीतर पाणी आतमध्ये जाऊन खरबस खराब होऊ शकतो. आता हा थंड झाला आहे पूर्ण. 4 ते 5 तासानंतर आपण तो खाण्यासाठी घ्यायचा आहे, थंड पूर्ण झाल्यानंतर. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. व अशाच माझ्या रेसिपीज तुम्हाला पाहायच्या असतील तर योगिताज किचनला नक्की सबस्क्राईब करा.